आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्याच म्हणजे 13 ऑक्टोबरच्या भागात आपण पाहणार आहोत। आई अंगणात पूजा करत असते, तेवढ्यात तिकडे गौरी येते आणि तुम्ही मला गाणं शिकवणार आहात ना, कधी शिकवणार असा प्रश्न आईला करते। यावर ऑनलाईन क्लासेस मला काही जमले नाहीत असं आई तिला उत्तर देते। यावर काकू तुम्ही शिकवा असं गौरी आईला सांगते। यावर आई मुद्दाम ईशाला बोलवणार असं गौरीला सांगते। यश आणि ईशा इथे गप्पा मारत असतात, तेवढ्यात गौरी येते आणि ईशाला निरोप देऊन तिथून जायला निघते। ईशा तिला अडवते आणि तिला सॉरी बोलून जवळ घेते। त्यावर इट्स ओके बोलून गौरी तिला समजून घेण्याचा प्रयत्न करते। यशलाही सांगते तुम्ही एकमेकांशी बोला आणि त्या दोघांना सोडून तिकडून निघून जाते। गौरी यशला तिची बाजू समजावून सांगत असते। यश तिला इग्नोर करून तिकडून जात असतो। तो जात असताना मी तुझ्या प्रेमात आहे असं गौरी त्याला बोलते आणि यश बाहेर उभं राहून हे सगळं ऐकत असतो। इथे अनिरुद्ध संजनाशी गप्पा मारत असतो आणि शेखर पासून लांब राहा असं सांगतो। यावर संजना पुन्हा डिवोर्सचा विषय काढत अनिरुद्ध समोर ठेवते आणि अनिरुद्ध नेहमीप्रमाणे तो विषय टाळतो। इथे सगळे जेवायला बसलेले असतात। आई सगळ्यांना वाढत असते तेवढ्यात अनिरुद्ध येतो। यश आईला जेवायला बसवतो आणि अनिरुद्ध समोर जेवण ठेवून त्याला स्वतः जेवायला लावते। तेव्हा आप्पा शेपूची भाजीची तारीफ करतात। यावर अनिरुद्ध चिडतो आणि ही भाजी का बनवली असं ओरडून बोलतो। त्याच्या प्रश्नांना आई उत्तर देते। यावर आप्पा अनिरुद्धला भाजी खायला सांगतात। सगळे जेवत असताना अरुंधती तानपुरा आणायचा विचार करते असा विषय सगळ्यांसमोर काढते। दुसरीकडे सकाळी अनिरुद्ध त्याच्या कपड्याला इस्त्री नाही म्हणून चिडलेला असतो। इथे आप्पा आणि अरुंधती फिरायला येतात। दोघे गप्पा मारत असताना आप्पा अनघाला हाक मारतात आणि अरुंधतीची ओळख करून देतात। अनघा तिथून निघून जाते। आप्पा अनघाबद्दल अरुंधतीला सांगत असतात। तेव्हा पुन्हा अनघा येते आणि त्या दोघांना चहा देऊन पुन्हा तिथून निघून जाते। अनघाच्या रूपात अरुंधतीला आशेचा किरण दिसेल का आणि तानपुरा तोडल्यामुळे आईची हिंमत तुटेल का, जाणून घेण्यासाठी बघत राहा आई कुठे काय करते फक्त स्टार प्रवाहवर।